सर्वांचे हस्ते आपण सत्कार मूर्तींना आपण सत्कार केलेला आहे। आता माननीय आपले प्रदेश अध्यक्ष कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे बाबूराव कदम प्रदेश अध्यक्ष आरपीआय कामगार नेते प्रत्येक वर्षी 14 तारीख झाल्याच्या नंतर या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येते आणि गुणवंत कामगारांना या ठिकाणी खात्यामार्फत या ठिकाणी गुणवंत म्हणून गौरवले जातो, पुरस्कार दिला जातो। या वर्षीही आपण हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेत आहोत। थोड्या वेळापूर्वी थोडं वादळ आलं, हवा सुटली, पाऊस येतो की काय आणि कार्यक्रम होतो की नाही अशी शंका सगळ्यांच्या मनात उपस्थित झाली, परंतु आम्ही लुलेकर सरांना घ्यायला गाडी पाठवली होती। मुख्य अभियंता उकेडे सर म्हणाले मी 2 मिनिटात पोहोचतोय आणि बड़े साहेब म्हणाले की कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच आणि येरेकर साहेब म्हणाले की असे ढगाळ वातावरण असेल, धुके असेल, त्याला बाबासाहेब आंबेडकर जयंतीची काहीच भीती नसते आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। होत आहे, मी आपल्या समोर जास्त बोलत नाही कारण आपल्याला सर्वांचा वेळ हा लुलेकर सरांना या ठिकाणी द्यायचा आहे। म्हणून एक पार्श्वभूमी म्हणून मी या ठिकाणी सांगितलंय की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी होत असताना ती सर्व समावेशक झाली पाहिजे, सर्व समाजातील लोकांनी साजरी केली पाहिजे। कर्मचारी असतील, अधिकारी असतील, इंजिनियर असतील, कुठल्याही समाजाचे लोक असतील, इथे या खात्यामध्ये कुठलाही दुजाभाव लुलेकर साहेब आतापर्यंत केला जात नाही आणि आम्ही सर्व मिळून ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 1977 पासून या ठिकाणी साजरी करतोय। शेगावकर साहेब आज आपल्यात नाहीत, ते निघून गेलेत, परंतु आम्ही अखंडपणे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचं काम या ठिकाणी करतोय। आज कामगार या ठिकाणी जवळपास संपुष्टात आल्यासारखी परिस्थिती आहे। औरंगाबाद जिल्हा असेल, जालना असेल, आपलं मंडळ असेल, इवन मराठवाडा रिजन असेल, तर अनेक ठिकाणी कामगारांची आता वानवा जाणवत आहे। आजही तुम्ही बघा की काही काही अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये पाणी द्यायला सुद्धा शिपाई नाही किंवा गँगमन नाही। हे तर पूर्वी एवढे लोक होते सीआरटीवर की कुठल्याही लोकांना आपण आणून ऑफिसमध्ये काम द्यायचो, सुविधारी गेस्ट हाऊसला काम द्यायचो। आज गेस्ट हाऊसची हालत आपण बघितली तर वाईट आहे। म्हणून मी बडे साहेबांना आणि मुख्य अभियंत्यांना या ठिकाणी आजच्या ह्या दिनी विनंती करणार आहे की साहेब शासनाच्या मार्फत 600 पदं 34 पुढची 600 पदं आपल्या रिजनसाठी मंडळासाठी मंजूर झालेले आहेत मंडळासाठी आणि म्हणून ही पदं भरण्यासाठी मी सातत्यानं 2 वर्षापासून प्रयत्न करतोय। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर लुलेकर सर, माजी मराठी चे विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे आणि त्यांचे प्रख्यात साहित्यिक म्हणून लेखक म्हणून पूर्ण महाराष्ट्रालाच ओळख आहे असं हे थोर व्यक्तिमत्व फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेलं आणि सतत दुसरं म्हणजे माझ्या विद्यार्थ्याचा सत्कार इथं झाला ते पाहूनही मला जरा बरं वाटलं। प्रल्हाद राठोड हा माझा महाविद्यालयातला विद्यार्थी आंबड कॉलेजमध्ये, ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी गुणवंत कामगार म्हणून सत्कार झाला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा यांची जयंती सगळ्यांनी केली पाहिजे असं कदम साहेब म्हणाले। इथेच मोठी चूक झालेली आहे की बाबासाहेब आम्ही सगळ्यांचे आहेत हे मानलं नाही। बाबासाहेब आंबेडकर एक तर दलितांचे कैवारी करून टाकल्या किंवा मग राज्यघटनेचे शिल्पकार, या दोनच गोष्टी बाबासाहेबांना चिटकवलेल्या आहेत, बाकीचं बाबासाहेबांचं कामच आम्ही सोडून। बाबासाहेबांनी दलितांसाठी काम केलं ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे, ते त्यांनी सुरुवातीपासून जे अनुभवलेलं होतं आणि पाहत होते त्याच्यासाठी त्यांनी मोठं क्रांतिकारी काम केलं। त्यांनी मानलेले गुरु जर तुम्ही समोर ठेवले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी हेच काम केलेलं होतं। हे महात्मा ज्योतिराव फुलेंचा उल्लेख ते शेवटपर्यंत
1954 ला मुंबईमध्ये कामगारांनी त्यांचा सत्कार केला. साधारण कामगारांनी त्यावेळेला पगार काय असतील आपण कल्पना करू शकतो. त्यावेळेला त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा सत्कार घेतला. तो सुरुवातीला ठरलेल्या तारखेनुसार तो लांबला, बाबासाहेबांमुळं लांबला नाही. ते म्हणाले तुम्हाला जी थैली द्यायची तेवढे पैसे जमा झालेले नाही, कामगार वस्ती आहे त्यामुळं आम्ही लांबवतो. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे. आणि नंतर जी काही रक्कम जमा झाली ती इतकी मोठी होती, आज ती काहीच नाही. त्यावेळेला 1,18,1954 ला कामगारांनी त्यांना दिले होते. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझ्या सगळ्या कार्याला प्रेरणा देणारा माणूस म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंमुळेच मी एवढं सगळं काम करू शकलो आणि आयुष्यभर मी ज्योतिराव फुल्यांना सोबत घेऊन निघालेलो आहे असं ते म्हणाले. मधला एक भाग सांगतो आपल्याला, माझ्या बाबतीत घडलेला म्हणून आणि मी वाचत असल्यामुळे. तेव्हा आला आम्ही दरवर्षी दिवाळीला काही ग्रीटिंग छापतो आणि ते फुलेंचंच काहीतरी वाक्य काढून आम्ही त्याच्यावर टाकतो आणि दिवाळीला शुभेच्छा देतो. तर मला यावेळेला बाबासाहेबांचं वाक्य तुम्ही काढून द्या. मला असा अचानक फोन आल्यामुळं मी विचारात पडलो. त्यांना म्हणालो की मी अर्ध्या तासाने फोन करतो. आणि मला लगेच ते फोन ठेवल्याबरोबर लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाशिकचं भाषण फार महत्वाचं आहे, मनमाडचं एक भाषण आहे आणि ते 1951 साली प्रचार सभेतलं भाषण. त्या प्रचार सभेमध्ये बाबासाहेब असे म्हणाले होते की जो ज्योतिरावांचं नाव घेईल त्याला मतदान करा. ज्योतिरावांचं तत्वज्ञान आणि विचार घेऊन जो जाईल तो देशाच्या प्रगतीचा विचार करतो असं तुम्ही समजा आणि तो देशाची प्रगती करू शकतो. कोणत्याही पक्षाला, त्यावेळेस काँग्रेससह सगळे जे पक्ष असतील त्यांना ज्योतिराव फुले चालत नाहीत. मला मात्र चालतात कारण माझे गुरु आहेत आणि मी ज्योतिरावांचं तत्वज्ञान घेऊन निघालो आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला मतदान करा. ज्योतिराव किती महत्वाचं पायाभूत काम करतायत हे बाबासाहेबांनाच माहिती आहे, बाकीच्यांना काही नीट कळालंच नाही. म्हणून त्यांनी त्यांना गुरु मानलं. मी मध्ये शोध घेत होतो की बाबासाहेबांची आणि ज्योतिरावांची भेट कधी झाली असेल. 90 महात्मा ज्योतिराव फुले गेले आणि 91 बाबासाहेबांचा जन्म झाला, पण बाबासाहेबांना ज्योतिराव कधी माहीत झाले असतील तो शोध घेतला पाहिजे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर 8-9 वर्षाचे असताना त्यांना महात्मा ज्योतिराव फुले माहीत आहे. कळत्या वयात त्यांना माहीत झालं आणि माहीत होण्याचं कारण गोपाळ बाबा वनंकर हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्या घरी जाऊन पुण्याला ते नेहमी भेटत असत, एकत्र जेवण करत असत. आणि हे दलित चळवळीतले पहिले लेखक आहेत कोकणामधले. आणि बाबासाहेबांनी हे कोकणात सांगितले, गोपाळ बाबा वलंकर हे संपादक आहेत, पुस्तकाचे लेखक आहेत आणि फार मोठे क्रांतिकारक आहेत. ते ज्योतिराव फुलेंच्या सोबत काम करत होते सत्यशोधक समाजाच्या मध्ये. आणि बाबासाहेबांचं लग्न हे गोपाळ बाबा वलंकरांनी जमवले. म्हणजे रमाई ही त्यांच्या नात्यातली मुलगी आहे. पहा तुम्ही कुठून कुठं संदर्भ येतात आणि आपण हे सगळे बारकाईने पाहिले म्हणजे मग लक्षात येतं. असो, बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांसाठी काम केलं असा समज देशभर आहे आणि त्या काळातही होता. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये निवडून आले, ते निवडून येऊन याची सोय सगळ्यांनी केली होती.